गणपत्य संप्रदायाचं आद्यपीठ म्हणजे मोरगाव. मोरगावच्या मयुरेश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय अष्टविनायक यात्रा पूर्ण होत नाही असं मानतात. अष्टविनायकापैकी पहिला असल्यानं बहुतांश भाविक आपली यात्रा इथूनच सुरू करतात. मोरगावचा मोरया भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे मोरगावात दाखल होताच सर्वात आधी बाप्पाच्या दर्शनाची ओढ लागते. पुण्यापासून जवळपास 40 किलोमीटरवर मोरेश्वराचं ठाणं आहे. मोरगावच्या गणेशाला मोरेश्वर किंवा मयुरेश्वर असं म्हणतात. अर्थात त्यामागे एक पौराणिक आख्यायिका आहे. सूर्याची उपासना करून अमरत्व प्राप्त झालेल्या सिंधू नावाच्या एका राजपुत्रानं उन्मत्त होऊन चक्क देवांवर स्वारी केली. इंद्राचा पराभव करून त्यानं देवलोक काबीज केला. या संकटातून मुक्तता करण्यासाठी सर्व देवांनी गणेशाची आराधना केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या गणेशानं पार्वतीच्या पोटी जन्म घेऊन देवांच्या मुक्ततेसाठी सिंधू विरुद्ध युद्ध छेडलं. मोरावर स्वार होऊन गणेशानं सिंधूचा नाश केला. तेव्हापासून गणेशाचा हा अवतार मोरेश्वर किंवा मयुरेश्वर अवतार मानला जाऊ लागला. मोरगावात यात स्वयंभू मोरेश्वराचं भव्य मंदिर आहे. हे मंदिर श्री गणेशाचं पृथ्वी तलावरील पहिलं मंदिर मानलं जात. नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्यायते नाम विघ्नसागर शोषणे. करेचे तिरी एकसे मोरगाव इथे नांदतो मोरया देवराव. चला जाऊया त्रेसी महापुण्य आहे मनी इच्छिले मोरया देत आहे. मनातल्या इच्छा पूर्ण करणारा मयुरेश्वर अष्टविनायकामधला आणि सर्व गणेशाच्या क्षेत्रातलं मुख्य आद्य आणि अनादिसिद्धाचं क्षेत्र. पृथ्वीवर मंदिर स्थापित गणेशाच्या ओंकार बीजाची ज्या ठिकाणी स्थापना झाली, गणेशाच्या अवतारे जिथून सुरुवात झाली, ते क्षेत्र म्हणजे मयुरेश्वर क्षेत्र. प्रथम तुला वंदितो. मोरगावातल्या मयुरेश्वराचं मंदिर प्राचीन वास्तुकलेचा देखणा आविष्कार आहे. वंदितो कृपाळा गजानना गणराया. प्रथम तुला वंदितो. मंदिराच्या महाद्वारासमोर नगारखान्याचा उंच बुरुज आहे. त्याखाली मंदिराच्या पायऱ्यांशी गणेशाचं वाहन असलेला भला मोठा मूषक आपल्याला दिसतो. महाद्वारासमोर चौथऱ्यावर नंदीचं दर्शन घडतं. गणपतीच्या मंदिरासमोर नंदी केवळ याच ठिकाणी पाहायला मिळतो. सर्वसाधारणपणे नंदीची बैठक ही शंकराकडे समोर तोंड करून असते. या ठिकाणी नंदीची बैठक आहे ती थोडी तिरकस आहे की त्याचा एक कान की गणेशाचं ध्यान ऐकण्यासाठी मोरयाकडे आहे आणि त्याची दृष्टी ही दुसरी शंकराकडे आहे. हे मोरगावच्या गणपतीचं खास वैशिष्ट्य पाहता येईल. मंदिराच्या भोवती उंचच्या उंच तटबंदी आहे. पूर्वी मंदिराच्या चार कोपऱ्यात चार मिनारांसारखे स्तंभ होते. संपूर्ण मंदिर चिरेबंदी असून उत्तराभिमुख आहे. मंदिराच्या आवारातील दीपमाळ लक्ष वेधून घेते.
तटबंदीच्या आतील बाजूस गणेशाच्या विविध रूपातील प्रतिमा विविध अवतारांचं दर्शन घडवतात. मंदिराच्या आवारात तरटीचं एक झाड आहे. थोर गणेश भक्त मोरया गोसावींना याच झाडाखाली गणेशानं दर्शन दिल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं. या झाडाखाली बसून अनुष्ठान केल्यावर इच्छित फळाची प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. चिंचवडचे महान साधू गणपत्य मोरया गोसावी की ज्यांनी अखंड मयुरेश्वराची तपश्चर्या केली, चिंचवडवरून मोरगावला अखंड मयुरेश्वराच्या दर्शनाला दर महिन्याची वारी चालू असताना एका चतुर्थीला उशीर झाला आणि मयुरेश्वराचं मंदिर बंद झालं, दर्शनाचा योग आला नाही, म्हणून आत्ता आपण ज्या वृक्षाखाली उभे आहोत या वृक्षाखाली त्यांनी मोरयाची ध्यान लावलं, तपश्चर्या केली. योग असा आला की मोरयानं बाहेर येऊन त्यांना दर्शन दिलं आणि सांगितलं, तू माझ्या दर्शनाला येऊ नको, मी तुझ्या घरी आहे. आणि दुसऱ्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला प्रत्यक्ष त्यांना मयुरेश्वराची या ठिकाणी मूर्ती मिळाली की जी तांदळा रूपातली मूर्ती अजूनही आपण चिंचवडला पाहू शकतो. त्यांचे वंशज अजूनही ही मूर्ती मोरयाला भेटवण्यासाठी माघ आणि भाद्रपद महिन्यात अजूनही या ठिकाणी होतात. मंदिराच्या गाभाऱ्यातली श्री गणेशाची देखणी मूर्ती भक्तांच्या मनाचा ठाव घेते. मूर्तीच्या डोळ्यात तसंच नाभीत हिरे बसवले. मोरेश्वराच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागलेल्या असतात. मयुरेश्वराच्या दर्शनानं मनाला खरोखरच आत्मिक समाधान मिळतं. इथे दर्शनासाठी आल्यानंतर अतिशय प्रसन्न वाटतं आणि मनातल्या सगळ्या भावना, आपला काही इच्छा असतील तर ते गणपती पूर्ण करतो. या मंदिरामध्ये ना नंदी आहे समोर, आणि शक्यतो गणपतीच्या समोर नंदी नसतो, पण मोरगावला इथे नंदी आहे हे एक याचं वैशिष्ट्य आहे. आम्ही पहिलं भोलेश्वरला गेलो, कृष्णाचं मंदिर आहे कोंडव्याला राधाकृष्णाचं, तिथं गेलो. तिथून परत जेजुरी, आपलं बालाजी, नारायणपूर, जेजुरी, तिथून इकडे आलो. परत अष्टविनायकपैकी पहिला गणपती आहे ना हा, मानाचा गणपती हा, म्हणजे पूर्ण करून येऊन परत येईल पावनाचा मानाचा गणपती हा. ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, श्री गजानन नमो नमः, जय गजानन नमो नमः, गुरु गजानन नमो नमः. भाद्रपद तसंच माघ महिन्यात मोरगावात मोठ्या यात्रा भरतात. यातील द्वार यात्रेला आगळं वेगळं महत्व आहे. गावच्या चार दिशांना असलेल्या चार द्वारांची प्रदक्षिणा घातल्यानंतर मयुरेश्वराला गाभाऱ्यात जाऊन जलाभिषेक घालण्याची रीत आहे. गावाच्या बाहेर मैलभर अंतरावर सिद्धी बुद्धी तसंच नग्न भैरवाचं मंदिर आहे. हा नग्न भैरव म्हणजे गणेश साम्राज्याचा क्षेत्रपाल, तोच इथला खरा रक्षणकर्ता असल्याचं मानलं जातं. त्यामुळे बाप्पाच्या आधी त्याचं दर्शन घेण्याची इथे परंपरा आहे. भैरवाचं आपण पाहिलं तर जसं आपण काशीचं दर्शन केल्यानंतर काळभैरवाचं करतो, वैष्णवदेवीला दर्शन केल्यानंतर पहिल्यांदा वैष्णवदेवीचं दर्शन करतो, त्यानंतर काळभैरवचं करतो, परंतु मोरगावला आल्यानंतर पहिल्यांदा नग्नभैरव दर्शन आहे. नग्नभैरवाची आज्ञा घेतल्यानंतर, नग्नभैरवाची परवानगी घेतल्यानंतर मयुरेश्वराला दर्शन करावं अशी ही पहिल्यापासून प्रातिमक आपली प्रथा आहे. मोरगावातले रस्ते बाप्पासाठीच्या चीजवस्तूंनी कायम फुललेले असतात. बहुसंख्य मोरगावकरांच्या उदरनिर्वाहाचं हेच साधन आहे. गाव परिसरात गणेश संप्रदायाची साक्ष देणारी अनेक भक्तिस्थळं आहेत. गावाबाहेर कऱ्हेच्या काठी पवळीमध्ये आद्य गणेश भक्त मोरया गोसावींचं जन्मस्थळ आहे. त्याचप्रमाणे अलीकडच्या बाजूला मोठं जलकुंड आहे.
ह्या कुंडाचं पौराणिक महत्त्व खूप आहे, पण ते ह्याच्यामध्ये सगळ्या देवता राहायला असतात आणि नंतर त्या मंदिरात जातात, म्हणून हे खूप पवित्र आहे. हे योगिंद्रांनी इथं निर्माण केलेले. चिंचवडच्या मोरया गोसावी देवस्थानामार्फत मोरगावच्या मंदिराचा कारभार चालतो. तर प्रेक्षक हो, गणेशाच्या भक्तीची तसंच मोरगाव नगरीची अशी विविध रूपं या ठिकाणी पाहायला मिळतात. मोरगावात साजरे होणारे गणेश जयंती, गणेश चतुर्थी तसंच दसरा उत्सव दिमागदार असतात. अष्टविनायक यात्रेचा शुभारंभ तसंच सांगता याच ठिकाणी होत असल्यानं मयुरेश्वराचं महात्म्य अलौकिक आहे. त्यामुळेच मोरगाव नगरीत गणेश भक्तीची सदा सर्व काळ प्रचिती येते. मोरगाव विषयी आणखी जाणून घेणार आहोत मात्र एका ब्रेक नंतर. गावाचं नाव मोठं असं अभयारण्य या परिसरात आहे. मयुरेश्वर अभयारण्य असं त्याचं नाव. अनेक प्रकारचे प्राणी पक्षी या अभयारण्यात आहेत. चिंकारा हे या ठिकाणचं खास वैशिष्ट्य. मयुरेश्वर अभयारण्यात हा वन्यजीवांचा महत्वपूर्ण अधिवास आहे. त्याचप्रमाणे ते निसर्ग पर्यटनाचं एक प्रमुख केंद्र आहे. खरं तर मोरगाव सुपे हा कमी पावसाचा प्रदेश, त्यामुळे इथल्या वातावरणाशी सुसंगत प्राणी पक्ष्यांचा वावर या ठिकाणी आहे. इथल्या शेकडो एकरांवरील झाडाझुडपांमध्ये असे अनेक प्रकारचे प्राणी पक्षी आढळतात. कोल्हे, लांडगे, तरस, हरिण मुबलक प्रमाणात आहेत. विशेष करून चिंकारा जातीच्या हरणांसाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. हे प्राणी इथे अगदी सहज पाहायला मिळतात, म्हणूनच त्यांना माणसांपासून असलेला धोकाही मोठा आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागामार्फत अभयारण्याची निर्मिती करून या वन्यजीवांना संरक्षण देण्यात आलंय. त्याचप्रमाणे इथल्या निसर्ग संपदेची माहिती व्हावी यासाठी खास निसर्ग परिचय केंद्र स्थापण्यात आलंय. त्याचा लाभ वन्यजीव अभ्यासक घेतात. मोरगाव परिसरात अतिशय कमी पाऊस पडतो, त्यामुळे इथली शेती देखील कमी पावसावर आधारित आहे. बागायती शेती इथे होत नाही, मात्र उपलब्ध पाण्यावर ज्वारी, बाजरी तसंच भाजीपाल्यासारखी पिकं इथे घेतली जातात. मोरगावचा भरणारा आठवडी बाजार शेतकऱ्यांच्या जीवनमानाला हातभार लावणारा ठरतो, मात्र कायम अनिश्चिततेच्या सावटाखालील हा व्यवसाय बऱ्याचदा निराशादायक ठरतो. गावाचं गावपण टिकून ठेवणाऱ्या अनेक गोष्टी, अनेक वैशिष्ट्य मोरगावात बघायला मिळतात. हा इथला आठवडी बाजार त्याचाच एक भाग, जिथं भाजीपाल्यापासून तर भेबत्ताशापर्यंत अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. Yeah.
24 तास रहा एक पाऊल पुढे।